आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई सध्या बोलतात। या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपल्याला जे काही निर्णय झाले त्याची प्रेस नोट इश्यू केली जाईल। परंतु सध्या 2-3 दिवस झाले माध्यमांच्या मध्ये विशेषतः शिवसेनेच्या काही माननीय मंत्री महोदयांच्या बद्दलच्या बातम्या या प्रिंट मीडिया मध्ये सुद्धा आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत होत्या आणि जाणीवपूर्वक की अशा पद्धतीने काही मंत्र्यांचा नावाचा उल्लेख करून त्यांना दिल्लीने किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या। या बाबतीत अशी कुठलीही वस्तुस्थिती नाही। या ज्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या किंवा ज्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपण चॅनेलवर दाखवल्या यांच्यामध्ये तथ्य नाही। माझ्या मतानुसार किंवा शिवसेना पक्षाच्या नुसार या बातम्या ह्या टेबलवर बसून कोणीतरी मुद्दाम तयार केलेले आहेत याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। सांघिक प्रयत्न शिवसेनेचे सगळे मंत्री भारतीय जनता पक्षाचे सगळे मंत्री हे सरकारचं काम करताना गेले वर्षभर झाले आम्ही करतोय। माझं ज्यांनी ह्या बातम्या दिल्या त्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा आपल्याशी संवाद साधताना माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की अशा पद्धतीच्या प्लॅन्टेड किंवा टेबलवर बसून तुम्ही ज्या बातम्या तयार केलेल्या आहेत त्या जर चुकीच्या ठरल्या तर तुम्ही आमची माफी मागणार का? ज्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही फोटो टाकून मंत्र्यांची फोटो टाकून त्यांची नावं घेऊन वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा वाहिन्यांवरती असतील तुम्ही जे या ठिकाणी बातम्या चालवल्या या जर खोट्या ठरल्या तर निश्चितपणाने तुम्ही आमच्या मंत्री महोदयांची माफी मागणार का? हा माझा आमचे ते सहकारी मंत्री म्हणून त्यांच्या वतीनं आपल्याला माध्यमांना सुद्धा माझं एक म्हणणं आहे। आमची एकजूट कायम आहे। माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आमचं चांगलं काम करत आहे। असंच चांगलं काम आम्ही चांगले लोकाभिमुख निर्णय घेत जाऊ एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय। आमचे सहकारी माननीय केसरकर साहेब पुढचं बोलतात। या बाबतीत सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे। जाहिरातीमध्ये दोघांचं मिळून माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मिळून 50%पेक्षा जास्त पसंती या दोघांना मिळून या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे। जो काय सर्वे आहे तो महायुतीचा म्हणून आहे। शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आमच्या बरोबर असणारे मित्र पक्ष त्यामुळं असं बिलकुल नाही। आमच्यामध्ये बिलकुल अशा पद्धतीचं त्या सर्वेवरनं कुठलंही मतभेद नाहीत। हा सर्वे हा दोघांचा मिळून युतीचा मिळून एकत्र सर्वे आहे एवढंच या निमित्तानं मला सांगायचं। आम्ही दरेकर साहेबांशी मी स्वतः बोलेन। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांशी मी बोलेन। माननीय फडणवीस साहेबांशी मी आत्ताच बोललेलो आहे। आमच्यामध्ये बिलकुल बेबनाव नाही। एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील परंतु ते गैरसमज आम्ही एकत्र बसून चर्चा करून दूर करू। जे कुणा ज्यांना कुणाला आमच्यामध्ये भांडणं लावायचा उद्योग करायचा आहे त्यांनी किती भांडणं लावायचा प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये भांडणं लागणार नाहीत। माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब दोघं हातात हात घालून काम करतायत त्यामुळं अशा पद्धतीचा बेबनाव धुसफूस आमच्यामध्ये बिलकुल नाही। माननीय फडणवीस साहेबांच्या ऐवजी माझ्या माहितीनुसार ज्येष्ठ मंत्री माननीय चंद्रकांत दादा जाणार आहेत आणि पालकमंत्री कोल्हापूरचे सांगतायत आपल्याला डीसीएम साहेबांचा कोल्हापूर दौरा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।